नमस्कार मंडळे आज आपण पाहूया एक नवीन उपचार पद्धती म्हणजे ऑपरेशन करूनसुद्धा एका दिवसात घरी म्हणजे तिथं रात्री थांबायची गरज नाही तेवीस चोवीस तासाच्या आत आपल्या आपल्या घरी याला म्हणतात डे केअर सर्जरी म्हणजे एका दिवसामध्ये ऑपरेशन करून परत पाठवण्याची ही पद्धत आहे ही नवीन पद्धत पूर्ण जगामध्ये आता सुरुवात झालेली आहे तर याच्यासाठीची काय काय म्हणजे प्रिकॉशन घ्यावे लागतात तिथं कशी मेथड असते तिथली पद्धत कशी असते तिथं कुणाकुणाचा समन्वय लागतो हे कशाप्रकारे ॲडजस्ट होतं ते आपण पाहूया त्यापूर्वी मी विनंती करेन की जर डॉक्टर रामजावळे हे चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता तिथल्या लोकांचा जो समन्वय आहे एवढी सगळी तयारी आणि एका दिवसात करायचं आहे म्हणजे त्याच्या आधीची तयारी ही ओपीडी बेसवर केली जाते म्हणजे ओपीडीला पेशंट दाखवायला आला की त्यावेळेला त्याची पूर्ण टेस्ट वगैरे तपासण्या सगळं पूर्ण पाहिलं जातं आणि तिथं सगळ्यांचा म्हणजे डॉक्टर स ऑपरेशन करणारे स्वतः सर्जन त्या भूलतज्ज्ञ तिथले जे ऑपरेशन थिएटरमधले स्टाफ असतील तिथं जे काही नर्सिंग स्टाफ बाहेर असेल हे सर्व यांचा सगळ्यांचा समन्वय म्हणजे हातात हात घालून यांची एकदम कॉम्पॅक्ट इम्युनिटीनं हे चालणारं म्हणजे सकाळी सकाळी लवकर पेशंटला बोलावतात आणि सकाळी लवकर बोलावल्यानंतर पटपट पटपट त्यांना सगळं आधी माहिती दिलेली असते सगळं अगोदर सांगितलेलं असतं की तुमचं असं असं ऑपरेशन आहे हे त्याच्यामध्ये धोका आहे अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे नंतर असं होऊ शकतं तसं होऊ शकतं त्यांची संमती घेणं हे सगळं अगोदर केलेलं असतं आणि आल्याबरोबर फक्त त्या पेपरवर सह्या घ्यायच्या आणि पटकन सकाळी सकाळी लवकर ऑपरेशनला घ्यायचं लहान लेकरं असतात त्यांना सुरुवातीला घेतलं जातं कमी वयाचे आणि म्हातारी माणसं किंवा डायबिटीजचे पेशंट ह्यांना प्रायोरिटीनं अगोदर घेतलं जातं आणि नंतर मग बाकीच्यांना चा नंबर लागतो तर हे करत असताना ह्याचा फायदा कसा होतो सगळ्यात मोठा आपल्याकडच्या भागासाठी लागू पडणारा म्हणजे यामुळं इथं थांबायचं नसल्यामुळं जास्त दिवस राहायचं नसल्यामुळं खर्च एकदम कमीत कमी होतो इतकी ही फायद्याची पद्धत आहे कारण सकाळी लवकर यायचं आणि संध्याकाळी घरी जायचं म्हणजे बिल वाढायचा प्रश्नच येत नाही आता याखाली म्हणजे पद्धतीच्या नियमाखाली कोणते कोणते ऑपरेशन होतात तर छोट्या छोट्या गाठी काढून टाकणं किंवा गोळा असेल एखादा तो काढून टाकणं किंवा लिम्फनोड बाय अशी म्हणतात मानेवरचे असेल काखेतले असेल जांघेतले असेल जे गाठी असतात ते तपासायला काढून घेणं ते काढून पाठवणं तसंच जे आपण मुळव्याचा इनिशियल स्टेज असेल सुरुवातीची स्टेज असेल किंवा त्याच्यामध्ये जे फिशर म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये चीर पडणे त्यासारखं ऑपरेशन असेल म्हणजे स्पायनलमध्ये काय चालणार आहे प्रोसिजर की जे कमरेपासून खाली भूल दिली जाते किंवा काही शॉर्ट जेमध्ये चालणाऱ्या प्रोसिजर ज्याला थोड्या वेळाची भूल दिली जाते अशा पद्धती तसं दुर्बीन काही करायच्या ज्या काही पद्धती असतात त्या पण याच्यामध्ये म्हणजे तपासणी तर होतेच आणि तपासणी करून काही उपचार करायचा असेल तर किंवा तिथून काही तुकडा काढायचा असेल तपासायला ज्याला आपण बायऑप्शी म्हणतो तर हा तुकडा तपासायला काढता येऊ शकतो तसंच आपण जे मागं बोललेलो आहोत सुनता किंवा खतना करण्याचं ऑपरेशन जे असतं ते ह्या नियमाखाली बसतं हायड्रोसेलचं ऑपरेशन ह्या नियमाखाली बसतं तसंच एखादी जखम मोठी आहे तिला सुरुवातीला टाके घेतलेले नाही आणि आता नंतर तिला पूर्ण डिब्राईड करून किंवा पूर्ण क्लीन करून त्याला सु टाके घ्यायचे आहेत तर अशा पण जखमेचे टाके या दिवशी होतात किंवा एखादं बोट हाताचा असेल किंवा पायाचा असेल काही इन्फेक्शन झालेलं असेल किंवा गँग्रिन झालेलं असेल आणि ते तोडून काढायचं आहे आता ते जिवंत राहत नाही किंवा जिवंत राहू शकेल शरीराच्या चांगल्याकरता ते बोट तोडून काढण्याचं आवश्यक आहे तर ती पण ऑपरेशन या याच्या खाली नियमाखाली करता येऊ शकतं काही तरुण वयातले हार्नियाचे वगैरे ऑपरेशन असतील इनिशियल स्टेजमध्ये असलेले तर ते पण ह्या नियमाखाली करता येऊ शकतात तसेच स्त्रीरोगमधले काही जसं ट्युबेक्टॉमी आहे संतती नियमनाचं ऑपरेशन आहे किंवा काही ओहरीचे छोट छोटे ऑपरेशन असतील असे लहान ऑपरेशन पण या दिवशी करता येऊ शकतात एका दिवसामध्ये तसंच कानना घशायच्या पण काही पद्धती या एका दिवसाच्या याच्यामध्ये करता येऊ शकतात तसं डोळ्यामध्ये मोतीबिंदू हे जे ऑपरेशन आहे ते पण ह्या डे केअर सर्जरीमध्ये किंवा एक दिवसाच्या या नवीन उपचार पद्धतीमध्ये येतं आता याचे फायदे आपण पाहिले एकतर की याच्यामुळं काय होतो खर्च कमी येतो हॉस्पिटलमध्ये कमीत कमी वेळ जातो आणि सर्वांचाच फायदा आहे म्हणजे वर्किंग आवर ज्याला आपण म्हणतो कामाचे तास त्या हॉस्पिटल स्टाफचे असतील तुमचे असतील तुमच्या नातेवाईकाचे असतील सगळ्यांचेच हे कामाचे तास किंवा वर्किंग आवरसुद्धा तिथं कमी जातात म्हणून हे सर्वांच्या फायद्याचं आहे आणि स्वीकारार्ह आहे सगळ्यांनी स्वीकार करण्यासारखी ही पद्धत आहे पण याला काही गोष्टी जमत नाही किंवा या या ठिकाणी हे कोणत्या ठिकाणी जमू शकत नाही की ज्यांचं वय सत्तर वर्षाच्या पुढं आहे अशा व्यक्तींच्या प्रोशियर या नियमाखाली घेत नाहीत तसंच ज्यांना हृदयाचा काही त्रास आहे किंवा श्वासाचा काही त्रास आहे म्हणजे मोठ्या ज्या ह्या संस्था आहेत रक्ताभिसरण संस्था हृदय आणि श्वसन संस्था याचे काही आजार असतील तर हे रुग्ण या, या नियमाखाली किंवा एका दिवसाच्या या पद्धतीमध्ये चालत नाहीत तसंच समजा रक्तस्रावामध्ये काही दोष असतील ब्लिडिंग डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो तर तेसुद्धा रुग्ण या नियमाखाली चालत नाहीत आता हे करत असताना म्हणजे हे झाले कॉन्ट्राइंडिकेशन्स की हे जमत नाहीत आता हे करत असताना महत्त्वाची काळजी काय घेतली पाहिजे याच्यात काय महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की संपूर्ण तयारी जी, जी पूर्वतयारी असते ती परफेक्ट झाली पाहिजे तिथं कुठेही त्रुटी राहिल्या नाही पाहिजेत हे सगळ्या तयारी आपण पेशंट जेव्हा ओपडीमध्ये दाखवायला येतो एकदा दोनदाच्या व्हिजिटमध्येच ते पूर्ण करून घेतली पाहिजे नर्सला सर्व सूचना अगोदर दिल्या पाहिजेत ओ टी स्टाफलासुद्धा म्हणजे उद्याची लिस्ट जी असते ते आजच तयार झालेली असते ती सर्व माहिती त्यांना गेलेली पाहिजे म्हणजे त्यांची त्यांची सगळी तयारी ते करून घेतील तसंच प्रत्येकाच्या ज्या वेगळ्या सूचना असतील समजा भूलतज्ञांनी पाहिलं तर ते त्यांच्या सूचना देतील नर्सिंग स्टाफ त्यांचा सूचना देईल सर्जन त्यांच्या सूचना देईल तर हे जे सगळे सूचना असतात त्या पेशंटला म्हणजे पूर्ण त्याचं नॉलेज आलं पाहिजे पेशंटला पूर्ण माहिती मिळाली पाहिजे समाधान पेशंटचं झालं पाहिजे आणि पेशंट घाबरला नाही पाहिजे त्याला सगळ्यांनी मिळून मानसिक आधार देऊन त्याची मानसिक पण तयारी जशी शारीरिक तयारी सगळ्या तपासण्या करून रिपोर्ट घेऊन करतो त्याप्रमाणे त्याची मानसिक तयारी पण केली पाहिजे कारण नर्सिंग स्टाफचा हा रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे या मानसिक तयारीकरता डॉक्टरांचा ऑपरेशन करणारे हे भूल तज्ञांचा पण आहे परंतु आपण पाहिलं बघा एक माग सिनेमा खूप गाजला मुन्नाभाई एम बी बी एस या सिनेमामध्ये आपण पाहिले की ट्रीटमेंट करणारे डॉक्टर उपचार करणारे सगळे तज्ज्ञ किंवा देणारी औषधं किंवा मोठमोठ्या मशीन या पेशंटला खऱ्या बरं करायला मदत थोडीफार करत असतील पण त्यापेक्षा जास्त मदत काय करतं की त्या पेशंटची मानसिकता सांभाळणं त्या पेशंटला धीर देणं त्याचा उत्साह वाढवणं त्याला जगण्याची उमेद वाढवणं हे त्या मुन्नाभाई एम बी बी एसचं महत्त्वाचं एक बळकट स्थान आहे त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे तो सिनेमा गाजण्याचा म्हणून हा मुन्नाभाई काय खूप मोठा डॉक्टर नाही आहे पण त्यानं ज्या प्रकारे वागतो ज्या प्रकारे पेशंट्स ही करतो तर हे सगळी तयारी केली पाहिजे एक दिवसाची सर्जरी असते म्हणजे माणसं आपल्याकडे आल्यानंतर एक दिवस अगोदर ॲडमिट केलं मग ते कसं रुळून जातात थोडेसे त्यांना तिथल्या वातावरण सवय होते मग ॲडजस्टमेंट होते आणि मग दुसऱ्या दिवशीवरती मानसिकता पण ती तिथं तसा वेळ नाही म्हणून ही पूर्ण तयारी अगोदर सगळी झाली पाहिजे तसंच संमतीचे फॉर्म वगैरे भरून घेणं काही प्रॉब्लेम असतील त्याची कल्पना देणं आणि डिस्चार्जपूर्वी जेव्हा घराकडे पाठवायचं आहे त्यावेळेला सांगायचं की आता यानंतर तुम्हाला असा त्रास होऊ शकतो किंवा असं दुखू शकतं त्या ठिकाणी वेदना होऊ शकतात तर ही औषधं आहेत अशा प्रकारे घ्या इतक्या वेळानंतर जेवण करा या वेळानंतर असं खा हे सगळे त्याला फॉलोअपचं व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे तसंच जर काही प्रॉब्लेम तुम्ही घरी गेल्यानंतर आला तुम्हाला तर आम्हाला या या नंबरवर पटकन कॉल करा आणि तुमचा आम्ही ते प्रॉब्लेम ऐकून घेऊ आणि आम्हाला त्यात जर काही गांभीर्य वाटलं तर आम्ही तुम्हाला पटकन जर यायला सांगितलं तर तुम्हाला हॉस्पिटलला परत यावं लागेल असं परत यायचं काम बघा फक्त एक टक्का लोकांमध्ये पडू शकतं नव्याण्णव टक्के लोकांमध्ये अजिबात परत यायचं काम पडत नाही म्हणून हे काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही तर ही जी नर्सेसची भूमिका आहे तिथल्या नर्सिंग स्टाफनं करायची भूमिका आहे बाकीच्या कर्मचाऱ्यांनी करायची भूमिका आहे आणि सगळ्यांनी मिळून जे हे वातावरण तयार करायचं आहे हे वातावरण ह्याच्यातला हुकमी एक आहे यशस्वी याचं होणं याच्यावर अवलंबून आहे कारण पेशंटची मानसिकता आपण सांभाळली तर हे बरं होण्याचे पण चान्सेस चांगले वाटतात म्हणून आपण आ या प्रकारच्या नवीन उपचार पद्धतीचं स्वागत करूया सगळ्या ठिकाणी याचा प्रसार होवो प्रचार होवो वाढ होवो आणि लोकांनी पण ते स्वीकार करावं आणि त्याप्रमाणे डे केअर सर्जरीला पुढं भवितव्य चांगलं मिळावं हे आपण इच्छा करूया आणि सर्वांना त्यासाठी शुभेच्छा पण देऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया कारण आपला आपल्या सर्वांचं आरोग्य आणि सत्यमेव जे ते सर्व नात्याहून मला हेच नाते श्रेष्ठ नाते जर हाचा हा व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करा जय जवान जय किसान जय भारत जय इंसान.